राज्य में कोरोना का असर अब धीरे धीरे कम होता दिखाई दे रहा है और ऐसे में राज्य में स्कूल पुनः शुरू होने के आसार दिखाई दे रहे हैं और इसी पार्श्वभूमि पर जिला परिषद स्कूलों के 342 कक्षाओं को नया रंग दिया जा रहा है। राज्य में कोरोना के संकट के चलते अभी भी स्कूलें बंद रखी गई हैं और वहीं विद्यार्थियों को शिक्षा ऑनलाइन तरीके से दी जा रही है और जैसे जैसे राज्य में कोरोना के रुग्ण पहले की अपेक्षा अब कम दिखाई दे रहे हैं ऐसी उम्मीद जताई जा रही है कि बहुत ही जल्दी स्कूल फिर से शुरू होंगे और जिसके लिए जिला प्रशासन ने जिला परिषद के प्राथमिक स्कूलों को एक नया आयाम दिया है और जिला परिषद ने जिले के 342 स्कूलों के कक्षाओं को रंगीन बनाकर एक आकर्षक रूप दिया है और जिसमें काफी मौलिक उपदेश भी बच्चों को दिए गए हैं और यह सभी बच्चों के लिए एक प्रकार से आकर्षण का केंद्र बना हुआ है। तो सुनिए इस संदर्भ में जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले ने मीडिया को क्या जानकारी दी। शैक्षणिक बाबतीत बघितलं आपण तर मुलं ज्या वातावरणामध्ये शिकतात ज्या वर्गामध्ये बसतात तो परिसर अत्यंत स्वच्छ सुंदर आकर्षक पाहिजे आणि तो जर चांगल्या पद्धतीने आपण त्याच्यावर एज्युकेशन कंटेंट रंगवले तर मुलांना ते आनंददायी पण वाटतं आणि त्यांना शिकायलाही पण मिळतं। तर या पार्श्वभूमीवर आपण जिल्हा वार्षिक योजनेमधून आपल्याला वर्गखोल्यांसाठी जे निधी मिळतो त्याच्यामध्ये दरवर्षी काही प्रमाणात बचत होते तर आम्ही असं ठरवलं की ही बचत आपण या कामासाठी वापरू शकतो अत्यंत रिझनेबल दरामध्ये कमी पैशात खूप चांगल्या पद्धतीने काम आपण करू शकतो। तर त्या पार्श्वभूमीवर आपण आम्ही 19-20, 20-21 आणि 21-22 अशा 342 वर्गखोल्यांचं काम आपण चालू केलेलं आहे ते ऑलमोस्ट आता संपत आलेलं आहे। तर यामध्ये आम्ही एज्युकेशनल कंटेंट या शाळांमध्ये शाळांच्या भिंतीवर व्हरांड्यामध्ये अशा पद्धतीने रंगवतो की त्या शाळा खूप आकर्षक दिसतात आणि त्यामधून मुलांना खूप काही शिकायला मिळत आहे। त्याचबरोबर आदिवासी विकास विभागानं नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आम्हाला निधी दिला त्यामध्ये पण आम्ही आदिवासी क्षेत्रातल्या 28 शाळा आपण पूर्णपणे कव्हर करतो आणि यापुढे आपण DPC मधून ज्या काही वर्गखोल्या बांधू त्या आपण बाला म्हणजे बिल्डिंग ॲज अ लर्निंग टूल लर्निंग एड तर अशा पद्धतीनेच करणार आहोत त्यामुळे आपल्या खूप स्वच्छ सुंदर शाळा अशा असतील आणि सर्व विद्यार्थ्यांना त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल असा मला विश्वास वाटतो।